आजचा टॉपिक हाय ब्लड प्रेशर रिलेटेड असणार आहे. आणि आज आपण अशा काही गोष्टी डिस्कस करूया जे लोकांना वाटतं खरं आहे हाय ब्लड प्रेशरविषयी, पण ॲक्च्युली ते चुकीचं आहे. तर हाय ब्लड प्रेशरविषयी 5 गैरसमज. तर गैरसमज नंबर 1, ब्लड प्रेशरच्या व्यक्तींनी मीठ खाणे टोटली बंद करायला पाहिजे. बिल्कुल नाही. जर तुम्हाला ब्लड प्रेशर आहे आणि तुम्ही रेग्युलर गोळ्या घेता आणि तुमचं ब्लड प्रेशर छान कंट्रोलमध्ये आहे, तर तुम्हाला मीठ खाणे टोटली बंद करायची बिल्कुल गरज नाही आहे. हां, तुम्ही जेवणात एक्स्ट्रा मीठ घेणे, जसं वरून मीठ टाकणे किंवा खारे पदार्थ घेणे, हे सगळे या सगळ्या गोष्टी डेफिनेटली अवॉइड करा. पण मीठ जितकं नॉर्मली तुमच्या जेवणात जातं तितकं तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. दुसरी गोष्ट, जर तुमचं ब्लड प्रेशर अनकंट्रोल्ड आहे, फार हाई तुमचं ब्लड प्रेशर आहे, तुम्ही एक तर गोळ्या बरोबर घेत नाही आहे किंवा गोळ्या घेऊनही ब्लड प्रेशर कम्प्लिटली अनकंट्रोल्ड आहे, अशा वेळी डेफिनेटली तुम्ही मीठ खाणे कमी करायला पाहिजे. पण जर तुमचं बी पी छान कंट्रोलमध्ये आहे, तर जसं की मी सांगितलं, ब्लड प्रेशरच्या लोकांनी मीठ खाणे टोटली बंद करायची बिलकुल गरज नसते. गैरसमज नंबर 2, जर मला काही त्रास नाही आहे तर माझं ब्लड प्रेशर नॉर्मलच असणार. बिलकुल नाही. ब्लड प्रेशर याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये सायलेंट डिसीज म्हणतो. का? कारण ब्लड प्रेशर अशी बिमारी आहे जी आतल्या आत, म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर वाढत जाणार 160, 170, 180 किंवा याच्याही पेक्षा जास्त, आणि बाहेरून तुम्हाला काही त्रास, काही प्रॉब्लेम, काही फील नाही होणार. म्हणून जर तुमचं वय युजली 30-35 वर्षाच्या वर आहे, तर तुम्ही वर्षातून एकदा तरी आपलं ब्लड प्रेशर चेक करून घ्यायला पाहिजे. खूपदा खूप लोकांना ब्लड प्रेशरची बिमारी अशीच डिटेक्ट होते की ते काहीतरी दुसऱ्या कारणाने आपलं ब्लड प्रेशर चेक करतात. फॉर एक्झाम्पल, त्यांचं काही रुटीन एक्झामिनेशन आहे, काही रुटीन डॉक्टरची व्हिजिट आहे काही दुसऱ्या कारणासाठी, किंवा त्यांच्या नातेवाईकांचं, त्यांच्या मित्रांचं बी पी चेक होत आहे आणि तेव्हा त्यांनी स्वतःचंही चेक करून घेतलं. तर अशाच वेळी सडनली लोकांना किंवा त्यांनाही ब्लड प्रेशर आहे असं माहिती पडतं. म्हणून जर तुम्हाला काही त्रास नाही आहे, म्हणजे तुम्हाला ब्लड प्रेशर नसेल असं जरुरी नाही आहे. म्हणून रेग्युलरली वर्षातून एकदा तरी आपलं ब्लड प्रेशर नक्की चेक करा. गैरसमज नंबर 3, जर मी ब्लड प्रेशरच्या गोळ्या रेग्युलर घेत आहो आणि माझं ब्लड प्रेशर छान कंट्रोलमध्ये आहे, तर मी बी पीच्या गोळ्या बंद करू शकतो. बिलकुल नाही. तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे हे याच्यासाठी कारण तुम्ही गोळ्या रेग्युलरली खात आहात. जसंच तुम्ही गोळ्या कमी करणार, बंद करणार, तर खूप जास्त पॉसिबिलिटी या गोष्टीची आहे की तो ब्लड प्रेशर परत वाढत जाणार आणि परत तो त्याच प्रिव्हियस लेवलवर पोहोचून जाणार. म्हणून जर तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे आणि तुम्हाला खरंच असं वाटतं की का माझ्या गोळ्या याला कमी करायला पाहिजे, की करू शकता की नाही करू शकत, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्यांनाही तुम्ही रेग्युलरली ब्लड प्रेशरसाठी दाखवता त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना विचारा की तुमच्या गोळ्या काही कमी करता येतं का. पण कारण तुमचं बी पी कंट्रोलमध्ये आहे म्हणून गोळ्या आता आपण बंद करू शकतो असं बिलकुल नाही करायचं. गैरसमज नंबर 4, ब्लड प्रेशरची बिमारी ही ओल्ड एजची प्रॉब्लेम आहे. बिलकुल नाही. आजकाल ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम, हाय बी पीचा प्रॉब्लेम खूप यंग लोकांमध्येही भेटतो. यंग लोक, ते मेल असो फिमेल असो, सगळ्यांमध्ये भेटतं. 30व्या वर्षी, 35व्या वर्षी, 25व्या वर्षी अशा यंग लोकांमध्येही ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आजकाल भेटतो. हे का होत आहे? कारण बेसिकली ब्लड प्रेशरची बिमारी ही एक लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहे. आणि कारण आजकालच्या लाईफमध्ये खूप सारे असे अनफेवरेबल फॅक्टर्स आहे, जसे की खूप जास्त बसायचं काम झालेलं आहे, एक्सरसाइजेस कमी झालेले आहे, स्मोकिंगसारख्या गोष्टी वाढलेल्या आहेत, स्ट्रेस लेवल वाढलेलं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये आजकाल यंग लोकांमध्येही ब्लड प्रेशरचं प्रॉब्लेम भेटतं. याशिवाय अशाही काही बिमाऱ्या आहेत, एस्पेशली किडनीच्या बिमाऱ्या वगैरे, ज्याच्यामुळे लहान मुलांमध्ये, म्हणजे इवन 5-10 वर्षाच्या मुलांमध्येही हाय बी पीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर म्हणून हे विचार करणे की ब्लड प्रेशर किंवा हाय ब्लड प्रेशरचा इश्यू फक्त ओल्ड एजमध्ये होणार, अशा लोकांमध्ये होणार ज्यांचं वय 50, 60, 70 वगैरे आहे, ही बिलकुल चुकीची धारणा आहे. आणि 5वं गैरसमज, ब्लड प्रेशरचं ट्रीटमेंट फक्त गोळ्या खाणं आहे. बिलकुल नाही. ब्लड प्रेशरच्या ट्रीटमेंटमध्ये औषधी घेणं, ब्लड प्रेशरच्या टॅबलेट्स घेणं हा ओव्हरऑल ट्रीटमेंटचा फक्त एक पार्ट आहे. याच्याशिवाय बाकीच्या गोष्टी, एस्पेशली लाईफस्टाईल चेंजेस, फॉर एक्झाम्पल रेग्युलर एक्सरसाइज करणे, जे रिस्क फॅक्टर आहे जसं स्मोकिंग म्हणा, सिडेंटरी हॅबिट म्हणा, म्हणजे एका जागेवर बसून राहणे, या सगळ्या गोष्टी अवॉइड करणं,
आणि आपलं स्ट्रेस लेवलला कंट्रोलमध्ये करणं, रेग्युलर मेडिटेशन वगैरे करणं, या सगळ्या ज्या लाईफस्टाईल रिलेटेड गोष्टी आहे ह्या पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे जितकं की इम्पॉर्टंट हाय ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाणं आहे. म्हणून फक्त गोळ्या खाणं हा ब्लड प्रेशरचा एकमात्र ट्रीटमेंट नाही आहे. जर तुम्ही हे बाकीच्याही लाईफस्टाईल रिलेटेड चेंजेस आपल्या लाईफमध्ये करणार तर नक्कीच तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायला खूप जास्त मदत भेटणार. आई होप की या व्हिडिओमध्ये ब्लड प्रेशरच्या गैरसमजीविषयी मी जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली हे डेफिनेटली तुम्हाला यूजफुल वाटेल. आणि जर खरंच ही तुम्हाला इन्फॉर्मेशन यूजफुल वाटलेली आहे तर याला सगळ्या लोकांसोबत, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, कारण या इन्फॉर्मेशनचा सगळ्यांना फायदा झाला पाहिजे. आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न आहे, तुमच्या मनात काही क्वेरीज आहे, डाऊट आहे, किंवा तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी काही विषय सजेस्ट करायचा आहे तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की पोस्ट करा. आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय.